मराठी तेधड़क तेधड़क सांगता येईन आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज। देशातील नंबर वन शहरामध्ये आपल्या स्वप्नातले घर, रो हाऊस, ऑफिस किंवा दुकानासाठी गाळा खरेदी करायचे, मग तुमच्यासाठी नंबर वन चा पर्याय आहे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन। नंबर वन लोकेशन्स आणि नंबर वन क्वालिटीमुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा सर्वोत्कृष्ट ब्रँड। सांगली मध्येही मल्टी ब्रँड एंटरटेनमेंट सेंटर सुरू, बुकिंग साठी संपर्क 92 72 33 18 88। विटा परिसरात वीज पडल्याने मोठा आवाज झालाय, अचानक मोठा धमाका झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा आवाज झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। या मोठ्या आवाजानंतर शालिमार ज्वेलर्स समोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। विटा शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता दिसून येत आहे। अशातच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मोठा प्रकाश पडून जोरदार आवाज झाला, त्यामुळे विटा परिसरातच वीज कोसळली असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे। आज सोमवार बाजारचा दिवस असल्याने परिसरात मोठी गर्दी असताना अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अशातच छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शालिमार ज्वेलर्स समोर नागरिकांनी मोठी गर्दी केली। प्रमुख चौकातील 2 इमारतीवर मोबाईल नेटवर्कचे टॉवर असल्याने या टॉवरवर वीज कोसळली असल्याचा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत, परंतु याबाबत प्रशासनाला माहिती विचारली असता वीज नेमकी कुठे पडली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही। अचानक वीज पडल्याने परिसरातील काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शन बंद पडले तर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसह सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे। गणेश पेठ परिसरात लख प्रकाश पडल्याने गणेश पेठ येथे वीज पडल्यास चर्चा सुरू आहे, मात्र सदर ठिकाणी वीज पडल्याची अगर वीज पडून कोणत्याही मोठ्या नुकसानाची अधिकृत माहिती समोर आली नाही। सर्वच मोबाईल टॉवरकडे बघून याच टॉवरवर वीज पडल्यास चर्चा लोक करत आहेत, मात्र वीज नेमकी कुठे पडली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा। शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत। संपर्क 98 81 58 41 60। जिओ मराठी ते धड़क ते धड़क।